नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नारळाच्या वड्या। अगदी सोप्या आणि झटपट अशा मी नारळाच्या वड्या ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। नारळ कसा फोडायचा, त्याचं साल कसं वेगळं करायचं, सगळं मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कोणी नवीन असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर इथे नारळ मी अशा प्रकारे फोडून घेतलेला आहे। आपल्याला नारळ अशा प्रकारे धरायचा आहे हातामध्ये आणि जे खलबत्याचा दगड असतो तसे आपल्याला वरून अशा प्रकारे मारायचं आहे, म्हणजे नारळ आपलं मधोमध असं फुटेल। तर अशा प्रकारे मी दोन नारळाचा भाग करून घेतलेले आहेत आणि पाणी जे होतं नारळामध्ये ते खाली गळून गेलेलं आहे। तुम्ही त्याला चाळणी चाळून पिऊ पण शकता। ओल्या नारळातला हे पाणी खूप गोड लागतं आणि चवीला खूप छान असतं, तर ते नक्की प्या। तर इथे मी आता एका पातेल्यामध्ये पाणी ठेवलं आहे गॅसवर आणि एक चाळण ठेवलेलं आहे त्याच्यावर। तुमच्याकडे स्टीमर असेल तरी चालेल, तर स्टीमरवर तुम्ही अशा प्रकारे वाफून घेऊ शकता। तर नारळ मी अशा प्रकारे ठेवलेलं आहे, ज्याच्याकडे नाही त्यांनी असं करू शकता। तर अशा प्रकारे मी चाळणीवर नारळ ठेवलेले आहेत आणि आपल्याला झाकून ठेवायचं आहे। अशाने काय होईल, नारळाचे जे कडा आहेत ते ऑटोमॅटिक सुट्ट्या होतील आणि आपले जे नारळ आहेत ते वर येतील। अशा प्रकारे आता 10 मिनिट आपल्याला झाकून ठेवायचं आहे। 10 मिनिटांनंतर आपल्याला हे उघडायचं आहे। तर आता 10 मिनिटं झालेली आहेत, आता मी उघडून बघते। तर छान नारळ आपले उकडून झालेले आहेत, म्हणजे आता त्यांच्या नारळाच्या जे कडा आहेत ते ऑटोमॅटिक सुटतील। तर आता मी बाहेर काढून घेते याला आणि आपल्याला थोडंसं साईडला ठेवायचं आहे, कारण गरम आहे, गरम गरम नाही सुटणार। म्हणून 4 ते 5 मिनटं आपल्याला थोडं साईडला ठेवायचं आहे आणि थंड व्हायची वाट बघायची आहे। 4 ते 5 मिनटात लगेच थंड होतं, काहीच वेळ लागत नाही। तर 4 ते 5 मिनटं झालेले आहेत, नारळ मस्त थंड झालेले आहेत। आता आपण याच्या कडक अशा प्रकारे काढून घेऊ। तर चाकूच्या साहित्याने आपल्याला अशा प्रकारे आत घालायचं आहे चाकू आणि लगेच नारळ असा प्रकारे वर येतो। तर पाहू शकताय तुम्ही नारळ किती सोप्या पद्धतीने आपण काढून घेतलेलं आहे। हे पण नारळ तसंच करून घ्यायचं आहे आपल्याला। हे पहा, लगेच नारळ असं सुटं होतं। तर आता मी नारळ काढून घेतलेलं आहे साईडला। आता जे आहे त्याचं मागेलचं साल, तर मागेचं साल आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला जे आलूचं साल काढण्यासाठी आपण वापरतो ना, त्याचा वापर करायचा आहे आपल्याला इथे नारळाचं साल काढण्यासाठी। तर अगदी सोप्या पद्धतीने हे नारळाचं साल निघतं, काहीच वेळ लागत नाही। तर अशा प्रकारे तुम्ही चाकूच्या साहित्याने पण काढू शकता, पण चाकूने कसं जास्त नारळ आतमध्ये जातं, म्हणून तुम्ही अशा प्रकारे पण ट्राय करू शकता। तुमच्याकडे कटर वगैरे हे नसेल तर तुम्ही चाकूच्या साहित्याने पण काढू शकता। तर मी अशा प्रकारे नारळाचं साल आता काढून घेते। तर इथे आता मी नारळाचं साल, दोन्ही नारळाचं साल मी काढून घेतलेलं आहे। आता आपल्याला चाकूने अशा प्रकारे याचे तुकडे करून घ्यायचे आहेत। तर आता मी ते तुकडे करून घेते, छोटे छोटे तुकडे करायचे आहेत आपल्याला, कारण हे मिक्सरला लावून घ्यायचं आहे आपल्याला। आणि मोठे मोठे तुकडे केला तर जास्त वेळ मिक्सरला फिरवावं लागेल आणि त्याच्यामुळं पेस्ट होण्याची भीती असते, म्हणून छोटे छोटे तुकडे करा। तर आता इथे मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत नारळाचे, दोन्ही नारळांचे अशा प्रकारे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत मी। आता ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यात भरून घ्यायचे आहेत। तर मी आता एकच नारळ आहे म्हणून मी सगळे तुकडे ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे। तुमचं जर दोन नारळं असतील तर तुम्ही दोन बॅचमध्ये मिक्सरला लावून घेऊ शकता। तर अशा प्रकारे आता मी मिक्सरला लावून घेणार आहे। तर मिक्सरला लावताना कसं करायचं, आपल्याला पूर्ण मिक्सरला फिरवायचं नाही, प्लस मोडवर आपल्याला बंद चालू करत छान मिक्सरला फिरून घ्यायचं आहे। तुम्ही जर पूर्ण मिक्सरला फिरून घेतलं तर याची पेस्ट होऊन जाते आणि मग आपलं जे नारळाची वडी आहे ते होणार नाही। म्हणून प्लस मोडवर पाहू शकताय मी बंद चालू करायचं आहे प्लस मोडवर आपल्याला, आणि छान याचा बारीक असा करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे मी करून घेत आहे। तर मी ते करून घेतलेलं आहे, पाहू शकताय तुम्ही आपलं नारळ बारीक झालेलं आहे। आता इथे गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला आता साजूक तूप टाकून घ्यायचं आहे। तर मोठा एक चमचा मी साजूक तूप टाकून घेणार आहे। तर अशा प्रकारे मी आता साजूक तूप टाकून घेतलेलं आहे। आता त्याला थोडंसं वितळू द्यायचं आहे आपल्याला, आणि तूप वितळल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये खोबरं टाकून घ्यायचं आहे। तर इथे आता मी खोबरं टाकून घेणार आहे आणि 2 ते 3 मिनटं आपल्याला खोबरला छान
तुपामध्ये परतून घ्यायचं आहे. जे पाण्याचं मॉइश्चर आहे आपल्याला ते काढून टाकायचं आहे, म्हणून 2 ते 3 मिनटं छान याला परतून घेऊया. आणि गॅस आपला स्लो ठेवायचा आहे, कारण मग गॅस स्पीड जर मध्ये झाला तर करपून जाऊ शकतं. आता 2 ते 3 मिनटं मी छलायला छान याला हलवून घेणार आहे. तर अशा प्रकारे 2 ते 3 मिनटं आता झालेले आहेत. मी छान याला 2 ते 3 मिनटं हलवून घेतलेलं आहे आणि पाण्याचं मॉइश्चर बरेचसं कमी झालेलं आहे. आता याच्यामध्ये मी अर्धी वाटी साखर टाकून घेतीये. साखर टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. साखर आपल्याला विरघळेपर्यंत छान आता याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मी आता मिक्स करून घेतीये. गॅस आपल्याला मंदच ठेवायचा आहे, जोपर्यंत आपलं होणार नाही तोपर्यंत गॅसची स्पीड आपल्याला वाढवायची नाही आहे. तर अशा प्रकारे मी छान मिक्स करून घेते साखर आणि खोबरला. थोडा थोडा कलर चेंज होतो आहे तुम्ही पाहू शकताय. आता एका प्लेटमध्ये मी घेऊन बघतीये झाले का ते. प्लेटमध्ये घेऊन बघायचं आहे आपल्याला. आपल्या हाताला जर चिकटत नसेल तर समजायचं की झालं आहे, आणि जर चिकटत असेल तर समजायचं की अजून नाही झाले. मी आता छान परतून घेतले. आता एक प्लेट घेऊन त्याच्यावर टाकून बघते झालं आहे का. अशा प्रकारे थोडीशी फुंकर मारत मारत आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. हाताला लागत नाही पण थोडंसं ओलं असल्यासारखंच वाटते. पण मी 2 मिनटं अजून याला परतून घेणार आहे आणि गॅस स्लो ठेवणार आहे. आता इथे मी 2 मिनटं छान याला परतून घेतलेलं आहे आणि आता आपली नारळाची जी वडी आहे त्याचं मिश्रण रेडी झालेलं आहे. आता याच्यामध्ये मी इलायची अशा प्रकारे कुटून टाकलेली आहे, ओबडधोबडच कुटून टाकलेली आहे. तुमच्याकडे इलायची पावडर असेल तर ती टाकू शकता. आता याच्यामध्ये इलायची आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायची आहे. इलायचीचा फ्लेवर नारळाच्या वड्यांमध्ये खूप मस्त येतो. आता आपल्याला मिक्स करून घ्यायचे. आता इथे मिक्स करून घेतलेलं आहे मी. आता इथे प्लेट ठेवलेलं आहे, त्या प्लेटमध्ये तूप लावून घ्यायचं आहे आपल्याला छान. ह्याच्यावर आपल्याला नारळाच्या वड्या थापून घ्यायच्या आहेत. तर आता मी इथे छान तूप लावून घेतले. आता ह्याच्यामध्ये आपल्याला जे सारण आपण बनवून ठेवलं आहे वडींसाठी ते टाकून घ्यायचं आहे आणि छान याला थापून घ्यायचं आहे. गरम गरम आहे म्हणून थोडं तुम्ही पळीच्या साहित्याने किंवा अशा प्रकारे कशाच्याही साहित्याने तुम्ही अशा प्रकारे थापून घेऊ शकता. तर अशा प्रकारे मी छान थापून घेतीये. आता इथे मी थापून घेतलेलं आहे. आता ड्रायफ्रूट्स आपल्याला काही लावून घ्यायचे आहेत तर मी इथे बदाम आणि मनुका दोन्ही लावून घेतीये. तुमच्याकडे पिस्ता काजू असेल काहीही असेल तुम्ही इथे लावून घेऊ शकता. आणि अशा प्रकारे आपल्याला प्रेस करायचं आहे, म्हणजे आतमध्ये छान याला फसून बसेल. अशा प्रकारे मी सगळं आता लावून घेतलेलं आहे. आता लावू जास्त थोडंसं सारण थंड झालेलं आहे, जास्तही गरम नाही. आपल्याला आता वड्या पाडून घ्यायच्या आहेत. जास्तही थंड होऊ द्यायचं नाही, मग वड्या नाही पडणार. या स्टेजला आल्यानंतर आपल्याला छान याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत. मी आता वड्या पाडून घेतलेल्या आहेत छान, आणि थंड व्हायला मी साईडला ठेवून दिलं होतं. आता सगळं थंड झालेलं आहे. आता आपण वड्या काढून घेऊयात. तर अशा प्रकारे मी आता वड्या मस्त काढून घेतीये आणि वड्या आपल्या छान पडलेल्या आहेत, पाहू शकताय तुम्ही. तर खूप छान आपल्या वड्या रेडी झालेल्या आहेत. रक्षाबंधनला तुम्ही अशी रेसिपी करू शकता. तुम्हाला आवडली असेल ही रेसिपी तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा.
आणि माझे जे अगोदरचे व्हिडिओ मी टाकलेले आहेत ते पण नक्की जाऊन बघा, तेही तुम्हाला खूप आवडतील। तर मस्त वड्या आपल्या ठिसूळ झालेले आहेत आणि खायलाही खूप छान झालेले आहेत, माझ्या मुलांना खूप आवडल्या। तर नक्की अशा प्रकारे एकदा ट्राय करा, अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने मी बनवलेले आहेत। काहीच साहित्य लागत नाही, फक्त नारळ वगैरे एक लागतं आणि थोड्या साहित्यामध्ये अप्रतिम वड्या बनून रेडी होतात। तर नक्की अशा प्रकारे बनवा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि प्लीज जाताना एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय।